शासन ज्यादा करते, काम कम करते, वाड़ौतीवर नेते। मैं तो पहले से कांग्रेस को देते हुए आई और बस कांग्रेस ही आहे, मेरा तो ये इन्साफ आहे। ताई पॉलिटिक्स मध्ये मला आवडतच नाही, त्याबद्दल मला काही माहितीच नाही आणि तिथे फॉलो पण नाही करत मी त्याबद्दल। कोई बोल के बुरा बोलनी फायदे है ना, कोई भी सरकार को बुरा बोलेंगे तो फायदे की बात नहीं। मैं बीजेपी वाला साफ सुथरी बात बता रहा हूँ, बीजेपी द्वारा बीजेपी की बात करूंगा मैं। सणासुदीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे, दिवाळीचा पर्व सुरू आहे। दिवाळीचा आनंद सर्वत्र महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात बघायला मिळतो आहे। तर दुसरीकडे लोकशाहीचा उत्सव काहीच दिवसात होणार आहे। लोकशाहीचा उत्सव म्हणजे विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला होऊ घातली आहे आणि त्या उत्सवाची देखील चर्चा चांगलीच रंगलेली आपल्याला दिसत आहे। अशातच आपण नागपूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात जाऊन आपण लोकांचं मत जाणून घेणार आहोत, त्यांचा कौल जाणून घेणार आहोत VKB न्यूजच्या क्या बोलती या कार्यक्रमात। तर आपण बघूयात की लोकांचा कौल कोणाकडे आहे, काय त्यांना परिवर्तन पाहिजे, की ते जे विधानसभा क्षेत्रात आमदार आहेत त्यांच्या आमदारकीपासनं, त्यांच्या कार्यापासनं खुश आहेत का। आज आपण पोहोचलेलो आहे उत्तर नागपुरातील इंदोरा या भागात आणि आपण इथे लोकांचं मत जाणून घेणार आहोत। काय सांगाल दादा, कुठले आहेत तुम्ही? आम्ही इथलेच, उत्तर नागपूरचे। उत्तर नागपूर कसे आहेत तुमचे आमदार उत्तर नागपूरचे? एक नंबर। नितीन राऊतच्या कामापासून खुश? खुश म्हणजे चांगलंच खुश आहे। नागपूरची दशा आणि दिशा बदलवली। काय काय कामं केलीत त्यांनी? खूपच केले ना कामं, मस्जिदा बनवून दिल्या, विहार बनवून दिल्या, सडकेचे कामं केले। काय वाटतं पुन्हा यायला पाहिजे? यायला पाहिजे का? यायलाच पाहिजे, येतीलच। येतीलच, भरपूर मतांनी येणार आहेत। येतीलच आणि भरपूर मतांनी येतील असं यांचं मत आहे। आपण ताईसोबत बोलणार, काय सांगाल कुठून आहे? मैं तो नागपुर से बात कर रही हूँ, जरीपटका थाने के सामने रहती हूँ। अच्छा, उत्तर नागपुर? नागपुर से हूँ मैं। क्या लगता है आपके जो आमदार है उनके कामों से खुश हो आप? जी मैं तो ये चाहती हूँ कि जो भी आए अच्छे आए और हम हमारे लोगों को समझे। मैं तो एक किन्नर हूँ है ना, मैं ये चाहती हूँ कि बस हमारे लोग जो है हमको इंसाफ मिले, सब अच्छा अच्छा होए और बस जो भी आए सब अच्छा अच्छा होए है ना, और हमारे को हर चीज़ का इंसाफ दिला, हमारी चीज़ की जो हमारे हर चीज़ में जो बंदी है कुछ है जो भी है वो सब अच्छा अच्छा हो जाए, जो भी आए बस वो सब अच्छा करे बस। तो आप वोटिंग करते हो? आप वोटिंग करते? जी करती हूँ मैं। किसको वोट दोगे? मैं जो भी मुझे अच्छा लगेगा, जो काम अच्छा करते हैं उसको। कौन काम अच्छा करता? अभी तक तो देखी नहीं मैंने किसको। मैं तो पहले से कांग्रेस को देते हुए आई और बस कांग्रेस ही आए, मेरा तो ये इंसाफ है बस। आपको क्या लगता है कौन आना चाहिए? मोदी आना चाहिए, कांग्रेस सोचे देती आई वो ही आना चाहिए, के लिए मेरे लिए बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट लगता है, उसके लिए मैं सपोर्ट करती हूँ। थैंक यू। तर काँग्रेस यायला पाहिजे असं म्हणे, काय वाटतं तुम्हाला, कोण आलं पाहिजे काँग्रेस की भाजपा, कुणाकडे तुमचं कल? काँग्रेस तर आल्या बघी आल्याच पाहिजे। कुठले आहे तुम्ही? आम्ही इंदोरातलेच आहे। अच्छा, उत्तर नागपूर? उत्तर नागपूर। नितीन राऊतच्या कामापासून खुश आहे? हां मी खुश आहे। कसे काम केले त्यांनी? छान काम केले, इकडे केले आणि करतो। पण परिवर्तन पाहिजे की? परिवर्तन पाहिजे ना मॅडम, परिवर्तन पाहिजे। उत्तर नागपूरमध्ये की महाराष्ट्रात? पुरा महाराष्ट्रामध्येच पाहिजे, काँग्रेसशिवाय कोणी काय करू शकतच नाही। अच्छा, तुम्ही काय तुमचे मुद्दे असेल या इलेक्शनमध्ये, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार? आता मुद्दा म्हटलं तर तसा काही आहे नाही, जो आहे तो आहे, काँग्रेस सुरूपासून आम्ही वोट देत आहे। मुद्दे काही नाही आहे तुमचे? काय सांगाल, काय मुद्दा? बघा, आम्ही उत्तर नागपूरचे रहिवासी आहोत, आम्हाला विधानसभामध्ये महाराष्ट्र लेवलवर काँग्रेसची सरकार पाहिजे, कारण की आतापर्यंत जेही सरकार आहे त्यामुळे आमच्या जो गरीब वर्ग आहे आणि साधारण वर्ग आहे त्यांना खूप तकलीफ होत आहे, की इतकी महागाई वाढून गेली क सगळ्यात मोठी वस्तू तर अशी आहे क अन्न वस्त्र निवारा, गरीब माणूस पोटभरासाठी आपली रोजीरोटी आणि दोन पैसे कमवून आपला घर परिवार छान ठेवणं चाहते, परंतु ह्या महागाईमुळे इतकं तुटलं आहे माणूस तर काही करू शकत नाही। त्याच्यासाठी आम्हाला असं वाटते की हे महागाई हटली पाहिजे, GST लागली ते हटली पाहिजे आणि सरकार चांगली असो आणि सगळ्या नागरिकांकडे लक्ष देऊ असं आमची इच्छा आहे। नक्कीच महागाई हा कुठे ना कुठे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जसं दादांनी सांगितलं की महागाई या मुद्द्याला घेऊन ते मतदान करणार आहे आणि त्यांना परिवर्तन पाहिजे। आपल्यासोबत युवा आहे, तुम्ही काय सांगाल, कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करणार, काय तुमची समस्या आहे, परिवर्तन पाहिजे का? दादा आपल्यासोबत बोलणार नाही तरी आपण काही लोकांसोबत, महिलांसोबत काय सांगाल दादा, कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करणार, परिवर्तन पाहिजे की जे सरकार आहे त्यांच्यापासून खुश आहे? परिवर्तन तर पाहिजे, म्हणजे सरकार आहे त्यांच्यावर खुश आहे,
कारण की चांगलं काम करत आहे. अच्छा, सरकार चांगलं काम करत आहे. हा डेफिनेटली. आता आपण बघत आहे 2014 पासून खूप काही चेंजेस नागपूरमध्ये आले आहे. जसं मेट्रो नव्हती, मेट्रो खूप आवश्यक होती. जसं बसं भरू भरू जात होते, त्यामुळे जे मेट्रो आली त्यामुळे खूप सुविधा, खूप काही रोड बनले आहे. आणि आणखीन आपल्या नागपूरमध्ये ब्रिज बनवून राहिले. आता बघाल तर सक्करदारामध्ये जे नवीन ब्रिज बनत आहे, पाचपावलीचा खूप ही जुना ब्रिज आहे. चेंजेस तर आहे, चेंजेस व्हायला पाहिजे नागपूरमध्ये. आणि फ्युचरमध्ये जे राजधानी बनणार आहे त्यामुळे तर व्हायलाच पाहिजे चेंजेस. तुम्ही उत्तर नागपूरचे आहे, काय वाटतं उत्तर नागपूरमध्ये परिवर्तन हवं आहे की तुम्ही जे विद्यमान आमदार आहे त्यांच्या कामापासून खुश आहे? खुश आहे, व्यवस्थित आहे. परिवर्तन पण कंपल्सरी आहे. अच्छा, नितीन राऊतच्या कामापासून खुश आहे? ठीक आहे, काम तर करत आहे ते, काही प्रॉब्लेम नाही. नितीन राऊतच्या कामापासून कुठे ना कुठे खुश आहे अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. मात्र महागाई हा जो मुद्दा आहे हा लोकांनी रेटून धरलेला आहे. आपण आजी कुठले आहे तुम्ही? कुठले आहे तुम्ही? मनसर. मनसरचे आहे. काय वाटतं आपल्या महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुका आहे, परिवर्तन व्हायला पाहिजे का? लाडकी बहिणीचे पैसे मिळाले नाही? मला महिन्याचे पैसे भेटतो. महिन्याचे पैसे मिळते. मग जी सरकार आहे तीच पाहिजे की दुसरी पाहिजे आता कोणाची? दुसरी सरकार पाहिजे. कमळची, काँग्रेसची पाहिजे की भाजपाची सरकार पाहिजे? काल आता काल घडघडून महिना बदलून का आता जो आहे तोच आहे. अच्छा, जो आहे तोच आहे. इथे चर्चा सुरू आहे आणि आपण यांना डिस्टर्ब करणार आहोत. कुठले आहे दादा? आम्ही पुणे. पुणे. हां. काय वाटतं महाराष्ट्रात जी सरकार आहे त्या सरकारपासून तुम्ही खुश आहे की सत्ता परिवर्तन पाहिजे? ताई, पॉलिटिक्समध्ये मला आवडतच नाही, त्याबद्दल मला काही माहितीच नाही आणि तिथे फॉलो पण नाही करत मी त्याबद्दल. हां. तुम्ही वोटिंग करता की नाही? मी वोटिंग तर 4 वर्ष झाले, केलं नाही अजून. अच्छा, पण आता हे विधानसभेच्या निवडणुका आहे आणि तुम्ही युवक आहे, तुमचं मत हे खूप महत्त्वाचं आहे सत्ता परिवर्तनासाठी किंवा आपले मुद्दे मांडण्यासाठी. काय सांगाल? सांगायचं काय, आता सरकार चालवत आहे, करप्शन तर सगळीकडेच आहे. हां. तर मग परिवर्तन व्हायला पाहिजे का? परिवर्तन तर नैसर्गिक नियमच आहे ना, परिवर्तन तर झालंच पाहिजे. पण बीजेपी पण तर तेवढं काही खराब काम करत नाही सध्या. आता तुम्ही वोटिंग येऊन वोटिंगला बघूया, जर इथे राहू तर करू, नाही तर पुण्यात राहण्याचं तिथून येणार नाही परवडत आम्हाला. पण मतदान हा आपला अधिकार आहे. ते बरोबर आहे ना, पण 3000 रुपीज खर्च करून इथे येऊन वोट टाकायला फक्त 3000 खर्च करून यायचं, परत तिथे जायचं, ते परवडत नाही ना मॅम. तर आपण पुन्हा लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही लोक आहेत तिथे, त्यांच्यासोबत पुन्हा बोलू. लोकांचं मत कुणाकडे आहे, त्यांचा कोल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करून ऑटोवाले अंकल आहे. अंकल काय बोलते, कहा से हो? मी आहे नागपूर. उत्तर नागपूर, पूर्व नागपूर, कहा से? ये टेका नागी तर, उत्तर नागी. क्या लगता, परिवर्तन होना चाहिए? बिल्कुल. किसकी सरकार चाहते हो आप? सर, कांग्रेस की, बीजेपी? देखो, किसको भी बोल के बुरा बोलने फायदे हैं, है ना? कोई भी सरकार को बुरा बोलेंगे वो फायदे की बात नहीं है. अच्छा, तो मतदान किसको करोगे? अब जो हमारे दिमाग में जो आएगा उसी को मतदान करेंगे. क्या लगता है किन मुद्दों को लेके मतदान करना चाहिए? क्या बोले? किन मुद्दों को लेकर मतदान करना चाहिए, क्या लगता है आपको? मुद्दों को लेके मतदान करना चाहिए, परिस्थिति देख के, हर चीज देख के करना चाहिए मतदान. और जो चल रहा है महंगाई और बाकी के जो सब्जेक्ट है उसको क्या बोलोगे? ये तो बस महंगाई तो बढ़ना ही है ना मैडम, बढ़ना ही, क्योंकि हर चीज नहीं है, बढ़ रही, चल रही है. नक्कीच लोकांचं असं मत आहे की परिवर्तनही पाहिजे कुठेतरी आणि जी सरकार आहे ती चांगली आहे. दादांनी क्लिअर बोललेलं नाही तरी आपण लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू. त्यांची पसंती कुणाकडे आहे, कोल कुणाकडे आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय वाटतं आता इलेक्शन होऊ घातलेले आहे, परिवर्तन पाहिजे, चेंजेस तर चाहिए ना मॅडम. अच्छा, आप सरकार से खुश नाही हो? सरकार से खुश नहीं है ना, टैक्सेस में इतना महाराष्ट्र सबसे आगे है टैक्स देने के लिए, उसके बाद भी महाराष्ट्र को कुछ नहीं मिल रहा है. टैक्सेस पे कर करके पब्लिक परेशान हो गया, फिर आज भी वही है हाल. टैक्सेस कम होना चाहिए. तो क्या लगता, कांग्रेस को आना चाहिए? हाँ, आना चाहिए. किन मुद्दों के साथ आप मतदान करने वाले? हम टैक्स को लेके ही मतदान करने वाले. परिवर्तन पाहिजे असं दादाचं म्हणणं आहे. आपल्यासोबत दादा आपल्यासोबत बोलणार नाही आहेत, ते आपण तरी बोलण्याचा प्रयत्न करू काही लोकांसोबत. सत्ता परिवर्तन पाहिजे, महागाईच्या विषयाला घेऊन, टॅक्सेसला घेऊन मतदान करणार असं लोकांचं. अभि विधानसभेची निवडणूक होणार आहे काही दिवसातच. कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार? कमल को. कमल, आप खुश हो सरकार? हां, खुश आहे, कमल सरकार से खुश आहे.
आपको क्या लगता है? कमल ही आएगा। लाड़की बहन योजना का लाभ मिला? बहुत अच्छे से मिला। क्या लगता है, शुरू रहना चाहिए? हाँ, शुरू रहना चाहिए। खुश हो आप? हाँ, खुश। ताईंचं म्हणणं आहे की त्या खुश आहे। इकडे गंभीर चर्चा होताना दिसत आहे आणि विधानसभेच्या निवडणुकाही आलेल्या आहे। एक्सपिरियन्स लोक दिसत आहे, आपण त्यांच्यासोबत बोलू। काका कुठले आहे तुम्ही? आम्ही आता निघत आहोत, आम्ही बाहेरगावचे आहोत। अच्छा, काय वाटतं, सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे महाराष्ट्रात? तर बघू काय होते। तर मतदान आहे 20 तारखेला, कुणाकडे कॉल आहे तुमचा? काय वाटतं, कोण यायला पाहिजे? तुम्ही कुणाला मतदान करणार? आम्ही मतदान तर सांगू शकत नाही। अच्छा, कसं पण काय वाटतं, कोणी यायला पाहिजे? तर जे सरकार चांगली काम करत आहे त्या सरकारने यायला। सरकार चांगली काम करत आहे, खुश आहे त्यांच्या कामाबद्दल? खुश आहे। अच्छा, ते कामापासून खुश आहे असं म्हणत आहे। कहां से हो काका? मैं सिवनी जिले से मैडम। अच्छा, हाँ। कैसा काम चल रहा है महाराष्ट्र में? महाराष्ट्र में काम अच्छा चल रहा है। खुश हो आप सरकार? हाँ, खुश है ना। क्या लगता है, फिर से वही सरकार आनी चाहिए? हाँ, कोई आया ना मैडम, मैं तो मैं बीजेपी वाला हूँ। मैं अच्छा, मैं बीजेपी वाला, साफ सुथरी बात बता रहा मैं। हाँ, हाँ। मैं बीजेपी वाला, मैं बीजेपी की बात करूँगा मैं, है ना। तो मैं बीजेपी का आशिक हूँ और बीजेपी का दास भी हूँ और सदस्य भी हूँ मैं। ठीक है ना मैडम? तर त्यांचं मत असं आहे की मी बीजेपीचा आहे आणि नक्कीच ते बीजेपीचे असल्यामुळे आम्ही त्यांचं साईड घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे। पुन्हा लोकांसोबत बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। इकडे काही युवा वर्ग दिसतो आहे। कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार? काय वाटतं, सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे? हो, व्हायला पाहिजे। तुम्ही खुश नाही आहे सरकारच्या कामापासून? कुठले आहे तुम्ही? नागपूर। कुठले? नागपूर जारीपट्टा। अच्छा, उत्तरनाथ। उत्तरनाथ। नितीन राऊतचं काम कसं? खूप छान आहे। खूप छान आहे। काय वाटतं, त्यांनी पुन्हा यायला पाहिजे? हो, बिलकुल यायला पाहिजे। काय असे काम केले की असं वाटतं तुम्हाला पुन्हा यायला पाहिजे? त्यांनी आंबेडकर दवाखाना वाचवला आहे गरिबांसाठी, जे मियानमध्ये जाणार होतं। आणखी बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर बनवलेलं आहे। खूप चांगले चांगले काम केले आहेत, रोड वगैरे, नळ वगैरे सर्व दिलेले आहे। काय वाटतं, काँग्रेसचं सरकार बसायला पाहिजे? हो, बसायला। नक्कीच, नितीन राऊतनी देखील काम चांगले कामं केले आहे आणि काँग्रेसची सरकार यायला पाहिजे असं त्यांचं मत। का असे हो काका? बोला का। कुठले आहे? मी इंदोरा। काय वाटतं, सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे का? परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे। तुम्ही खुश नाही आहे का सरकारच्या कामापासून? कोणत्या, या सरकारपासून खुश नाही आहोत आम्ही। का बरं? हे सरकार भाषण ज्यादा करते, काम कम करते, वाळवतीवर नेते। अच्छा, मैं वो करूंगा, ये करूंगा। हाँ, काम नहीं कर रहा। काम काही नाही, काम करत असेल भी तर काम काही करून काय फायदा नाही आहे ना। अच्छा, हा एवढा मोठा टेक बनवला आणि उत्तर नागपूरच्या कोणत्या कामात आला? तर सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। आपण पुन्हा लोकांसोबत चालता चालता बोलता बोलता भेटणार आहोत आणि लोकांचा कौल कुणाकडे आहे हे जाणून घेणार आहोत। क्या लगता आपको, सत्ता परिवर्तन होना चाहिए? बिल्कुल होना चाहिए। कहाँ से हो आप? भाई यहीं से, महाराष्ट्र से। पैदाइशी हमारी महाराष्ट्र की। नागपुर, उत्तर नागपुर। नागपुर, उत्तर नागपुर। नागपुर में उत्तर नागपुर। अच्छा, तो नितिन राऊत के कामों से खुश हो? खुश हूँ ना मैं, उन्हीं के हाथ का तो काम है हमारे पास, हमारे एरिया में। लेकिन महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन होना चाहिए? बिल्कुल बिल्कुल। क्यों ऐसा लगता है आपको, क्यों खुश नहीं हो? महंगाई के हिसाब से आज आम आदमी को चाहिए क्या, मेरे को ये बताओ। दो रोटी, कपड़ा और मकान, वही नहीं मिल रहा है। कोई भी चाहेगा, आप भी चाहोगे, मैं भी चाहूँगा, ये भी चाहेंगे। आज रोजी रोजगार छिन गया हमारा, मैक्सी चलाना पड़ रहा है, क्या करेंगे बोलो। आपको क्या लगता है, परिवर्तन होना चाहिए? परिवर्तन तो होना चाहिए। हाँ, क्यों आप बीजेपी के काम से खुश नहीं हो? नहीं, बीजेपी देखो खुश तो है, इतना अच्छा काम किया बीजेपी ने, ऐसी कोई बात नहीं है। बट हमारे नागपुर के अंदर देखा जाए तो नितिन राऊत का अच्छा जोर है, नितिन राऊत भी आ सकते हैं। मंत्री पद मिलना चाहिए नितिन राऊत? बिल्कुल मिलना चाहिए, उनके काम ही अच्छे हैं हमारे एरिया के अंदर। फिर से आएंगे नितिन राऊत? बिल्कुल आएंगे, पक्का गारंटी के साथ में 100% आएंगे। आपको क्या लगता, आएंगे नितिन राऊत? बिल्कुल 101% आएंगे। बहुत अच्छा काम किया, बहुत अच्छा। हम अच्छा तो हमेशा से लाए रहे ना उनको। क्या बता, नागपुर की तो पूरी शान ही बदल डाले उन्होंने, पूरी काया बदल दी उन्होंने तो। हाँ, नागपुर नागपुर नहीं था पहले, अब तो नागपुर को पूरा ही बदल दिया उन्होंने। तो सत्ता परिवर्तन होना चाहिए? बिल्कुल होना चाहिए। किसकी सरकार चाहते हो महाराष्ट्र? नितिन गडकरी साहब। नितिन गडकरी? पार्टी का विषय है। हाँ, लेकिन इंसान बहुत अच्छे हैं गडकरी साहब, और मैं उत्तर नागपुर अध्यक्ष हूँ राष्ट्रवादी पार्टी से।
अपन नितिन राउत की बात कर रहे हैं। नितिन राउत जी जो है वो हमारे चहेते आमदार साहब है, वो काम करते हैं, लोगों के बीच में जाते हैं, जो भी परेशानी रहती है वो सॉल्व करते हैं, थोड़ा लेट करते हैं लेकिन करते हैं। नागपुर को उन्होंने बदल डाले पूरा। नितिन राउत जी जो है वो हमारे लाडले आमदार साहब हैं, आज हम उनके लिए इतने सालों से कर रहे हैं। मैं उत्तर नागपुर अध्यक्ष हूँ राष्ट्रवादी पार्टी, लेकिन फिर से उनको लाना है और लाएंगे। क्या काम किए उन्होंने? उन्होंने उत्तर नागपुर में ऐसे बहुत से काम किए हैं। क्या है, अब वो तो खुद जाएंगे नहीं लोगों के सामने, एक रोड का काम रहता है तो कार्यकर्ता लोग करते हैं, वो तो जाएंगे नहीं ना। कांग्रेस पार्टी जो है वो सबको लेके चलने वाली है। तर अपन उत्तर नागपुरातील इंदोरा चौकात होतो आणि इथे अपन बघितलं की इथले विद्यमान आमदार जे आहे नितिन राऊत आहे आणि लोक त्यांच्या कामापासून खूप खुश आहे। मात्र महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन पाहिजे महागाईच्या मुद्द्याला घेऊन असं देखील उत्तर नागपूरमधील जनतेसमोर आहे। तर आपण नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक एका विधानसभा मतदारसंघात जाऊन लोकांचा कौल जाणून घेणार आहोत। पब्लिक ओपिनियनच्या माध्यमातून VKB न्यूजच्या पब्लिक ओपिनियन या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून। तर बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।